एक महत्त्वाची बातमी, झोटिंग समितीचा अहवाल गायब झाला अशी माहिती सूत्रांनी दिली. सरकारला झोटिंग समितीचा अहवाल सापडत नाहीये. एकनाथ खडसे यांच्या जमीन व्यवहारासंदर्भात चौकशी करण्यासाठी ही झोटिंग समिती नेमण्यात आली होती, मात्र झोटिंग समितीचा अहवाल सापडत नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे हा अहवाल नेमका गेला कुठे, खरंच गायब झाला किंवा नेमकी त्याबाबत काय हलगर्जी झालेली आहे हे अद्याप कळलेलं नाही. मात्र सरकारला झोटिंग समितीचा अहवाल सापडत नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे कोरोना काळात उद्योगांचं अर्थचक्र सुरू राहावं, उत्पादनात अडथळे येऊ नयेत यादृष्टीनं व्यवसाय व्यवस्था निर्माण करा. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचं नियंत्रण करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर मंदावलेल्या लसीकरणानं वेग घेतलाय. 21 जूनपासून केंद्रानं लस धोरणात बदल केला, त्यानंतर 21 ते 27 जून लसीकरण वाढलं. पुन्हा ही मोहीम आता थंडावली आहे. लसींचा साठा नसल्यानं राजस्थानातल्या 33 पैकी 25 जिल्ह्यांमध्ये लसीकरण सध्या बंद होतं. महाराष्ट्राला देखील दरमहा 3 कोटी लसींची गरज आहे, पण ती पूर्ण होत नाहीये. तर गुजरातकडे 7 लाख लसी शिल्लक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कोरोना काळात राज्यातल्या 24,000 कैद्यांचं लसीकरण करण्यात आलंय. अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली आहे. कारागृहात 70,000 जास्त कैद्यांचं टेस्टिंग झालंय. दरम्यान 33,000 पैकी 24,000 कैद्यांचं लसीकरण पूर्ण केलंय. काही कारागृहातील कैद्यांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आलाय. पालघर शहरातील भगिनी समाज लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय. आज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भगिनी समाज लसीकरण केंद्रावर 500 डोस उपलब्ध असून नंबर मिळवण्यासाठी जवळपास 1,000 लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळ इथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, त्यानंतर मात्र पोलिसांना पाचारण करण्यात आलं. महाराष्ट्राची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या आकडेवारीवरून तज्ज्ञांनी हे संकेत दिले. जुलै महिन्याच्या पहिल्या 11 दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 88,130 रुग्ण आढळलेत. रुग्णसंख्येत झालेली ही वाढ तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुंबईतल्या वॉकहार्ड खासगी हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक व्ही लस द्यायला आजपासून सुरुवात झाली आहे. अनेक नागरिक स्पुटनिक व्ही या लसीच्या प्रतीक्षेत होते, त्यांना अखेर आज ही लस घेता येते. विशेष म्हणजे या लसीच्या 2 डोसमधील अंतर हे फक्त 21 दिवसांचं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे